नमस्कार. आज अश्विन शुक्ल चतुर्दशी शके 1938 कोजागिरी पौर्णिमा सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: अति ताणामुळे महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू आणि ठाणेकरांनी आवश्यकता असेल तरच उद्या घराबाहेर पडावं, मराठा समन्वय समितीचं आवाहन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेत अपुऱ्या मनुष्यबळाअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. गेल्या महिनाभरात दोघा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं असताना दसऱ्याच्या दिवशी महापालिका सचिव विभागातील लिपिकाचा ब्रेन हॅमरेज झाल्यानं मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना घडली. अशा आकस्मिक मृत्यूमुळे महापालिका कर्मचारी धास्तावले असून अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार चालवलाय. यापूर्वी काही बडे अधिकारी महापालिकेची नोकरी सोडून इतरत्र गेल्यानं रिक्त झालेल्या जागा अद्यापही भरल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळं कामाचा आणखी ताण वाढल्याची कबुली काही अधिकारी आणि कर्मचारी खासगीत देतात. वाढत्या नागरीकरणात महापालिकेतील कामकाजाचा आवाका वाढला असून तुलनेत अधिकारी कर्मचारी यांची संख्या तुटपुंजी आहे, त्यामुळं रात्री उशिरापर्यंत महापालिकेचं काम सुरू असतं. नव्या दमाच्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्मार्ट ठाण्याचा ध्यास घेतल्यानं काम आणखी वाढलंय. 15 वड्यापूर्वीच विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातील सचिव प्रकाश जोशी यांना कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन ते पालिका मुख्यालयातच कोसळले. सहकाऱ्यांच्या दक्षतेमुळे तात्काळ उपचार मिळाल्यानं त्यांचे प्राण वाचले, तर दसऱ्याच्या दिवशी सचिव विभागातील लिपिक सुरेश पेडणेकर यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू ओढवला. आदल्याच दिवशी त्यांनी आगामी सर्वसाधारण सभेची कामं रात्री उशिरापर्यंत थांबून पूर्ण केली होती, त्यामुळे ते काहीसे तणावातच होते अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर अधिकारी वर्गावर कामाचा बोजा वाढल्यानं आपसुकच कर्मचारीही दावणीला बांधले जात असल्याची तक्रार कर्मचारी करत असल्यानं चिंता व्यक्त होतीये. ठाण्यामध्ये आठवडा बाजारापाठोपाठ आता स्वाभिमान दुधाचीही 100 केंद्र सुरू केली जाणार आहेत. वागळे इस्टेट येथील सीपी तलाव आणि डवले नगर इथे आठवडा बाजार सुरू करण्यात आला. त्यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. ठाण्यामध्ये आठवडा बाजाराच्या माध्यमातून ठाणेकरांना थेट शेतातून भाजी उपलब्ध करून दिली जात असून मध्यंतरी बाजारभावापेक्षा 5 रुपये स्वस्त दरानं स्वाभिमानी दूध उपलब्ध करून देण्यात आलं होतं. मात्र हे स्वाभिमानी दूध फक्त गावदेवी मैदानात उपलब्ध होतं. ठाणेकरांकडून स्वाभिमानी दूध कुठे मिळतं याबाबत विचारणा होत असल्यानं आता शहरामध्ये 100 ठिकाणी स्वाभिमानी दुधाची केंद्र सुरू केली जाणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. आठवडा बाजारात थेट शेतातून येणारा भाजीपाला ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला असून शेतकरी ते थेट ग्राहक असा व्यवहार होत असल्यामुळं ग्राहकांना स्वस्त भाजीबरोबरच शेतकऱ्यांनाही त्यांच्या भाज्यांना योग्य भाव मिळत आहे. राज्यातील विविध शेतकरी गटामार्फत ठाण्यातील आठवडा बाजारांमध्ये आतापर्यंत 412 मेट्रिक टन फळ आणि भाजीपाल्याची विक्री करण्यात आली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये या महिन्यात होणाऱ्या जागतिक बायथल आणि ट्रायथल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंना महापौर यांनी शुभेच्छा दिल्या.
जागतिक बायथल आणि ट्रायथल जलतरण स्पर्धा अमेरिकेतील सारासोटा फ्लोरिडा इथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतातून 16 स्पर्धक तर यामध्ये ठाण्यातील स्टारफिश वेलफेअर असोसिएशनचे 8 जलतरणपटू सहभागी होत आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे सराव शिबिर आयोजित करण्याचा मान ठाणे शहराला मिळाला होता. उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी महापालिका सातत्यानं प्रयत्नशील आहे. अनेक कारणांमुळे खेळाडू त्यांच्या कलागुणांना वाव देऊ शकत नाहीत. त्यांना दैनंदिन सरावासाठी तसंच त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी आगामी आर्थिक वर्षात भरीव तरतूद करण्यात येईल अशी माहिती महापौरांनी दिली. या कार्यक्रमास भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य नामदेव शिरगावकर उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडूंना जलतरण प्रशिक्षक कैलास आखाडे आणि नरेंद्र पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. देशापरदेशात ठाण्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या 3 क्रीडापटूंचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्हिएतनाम इथे झालेल्या 5व्या एशियन बीच गेम्समध्ये ठाण्याच्या श्वेता मोरे हिनं ट्रॅडिशनल मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल महापौरांनी तिचा खास सत्कार केला. तर लखनौ इथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या मोनाली पवार, रौप्य पदक मिळवलेल्या दीपाली पवार आणि सुवर्ण पदक मिळवलेल्या प्राजक्ता परुळेकर या तिघींचा आपल्या दालनात महापौरांनी खास सत्कार केला. ठाण्यात उद्या निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी जम्बो बंदोबस्ताचं नियोजन केले आहे. अनेक महत्वाचे मार्ग बंद करून ठाणे पश्चिमेकडील स्थानकातून एकही बस सुटणार नसल्याचं वाहतूक शाखेनं कळवलं आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मराठा समन्वय समितीतर्फे करण्यात आलंय. ठाण्यातील या मोर्चात जवळपास 10 ते 15 लाखाच्या आसपास लोक सहभागी होणार असल्यानं या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकं नेमली आहेत. या बंदोबस्ताची जबाबदारी 3 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 7 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 75 सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 600 पोलीस कर्मचारी आदींवर सोपवली आहे. याशिवाय 3 तुकड्या राज्य राखीव पोलीस दलाच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत तर बॉम्ब शोध आणि नाशकची 2 पथकं सज्ज राहणार आहेत. दरम्यान 3 हात नाक्यावरून मोर्चेकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं सोडण्यात येणार असून गर्दीवर नजर ठेवण्यासाठी उंच इमारतींवर कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. मोर्चाच्या मार्गावर रुग्णवाहिका तैनात राहणार असून महापालिका, आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल यांच्या मदतीनं आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ठाणे रेल्वे स्थानक पश्चिमेकडून कोणत्याही बसेस सुटणार नाहीत. त्याऐवजी ठाणे पूर्व कोपरी बसस्थानकावरून बसेस सुटून ब्रिजवरून आनंदनगर पुढे 3 नाका उड्डाणपुलावरून जातील. मोर्चाचा मार्ग सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वंदना आणि खोपट मध्यवर्ती बसस्थानक येथील सर्व बसगाड्या खोपट सिग्नल ते कॅडबरी जंक्शन मार्गे जातील. नाशिक घोडबंदरकडून येऊन 3 हात नाक्यावरून उजवे वळण घेऊन मॉडेला चेकनाका मार्गे मुलुंडकडे जाणारी वाहनं 3 हात नाका पुलावरून आनंदनगरकडे जाऊन नाक्यावरून वळण घेऊन मुलुंडकडे जातील. अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा.
पावसाळा संपल्यावर स्वच्छ आभाळ, तारे, आकाशगंगा, ग्रह आणि नक्षत्र रात्री दिसतात. मन आनंदित होतं. यातच चंद्राचं सुंदर प्रतिबिंब बघून मन आणखीनच प्रसन्न होतं. माणूस प्रत्येक गोष्ट निसर्गापासूनच शिकतो. मनात चांगले विचार आणण्यासाठी तो प्रार्थना करतो. तशीच प्रसन्नता कोजागिरी पौर्णिमा आणते. आजच्या दिवशी रात्री 12 वाजता केशरयुक्त शाही दुधाचा आस्वाद घेण्यात येतो. त्याची तयारी आज घरोघरी सुरू आहे. आजच्या रात्री लक्ष्मी आणि देवाधिदेव इंद्र धरणीवर येतात. कोजागरती म्हणजेच घरात कोण जागा आहे. लक्ष्मी रात्री कोजागरती म्हणत फिरत असते. ज्या घरात या हाकेला प्रतिसाद मिळतो त्या घरात लक्ष्मी येते अशी समजूत आहे. म्हणून कोजागरीच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागरण केलं जातं. आज ठिकठिकाणी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शाही मसालायुक्त दुधाचा बेतही घरोघरी करण्यात आलाय.